नमस्कार मी आकाश जाधव डी एन एस बँक आणि कर्नाटक बँकेच्या एक्झामच्या एक्झामबद्दलचं अपडेट मला जिथे द्यायचं होतं त्या देण्याबाबतच्या पाठीमागचं कारण असं की आता सिरीज कंटिन्युअस एक्झामची सिरीज सगळं आयडीबीआय आहे तर ग्रामीण बँकेचं शेड्यूल जे ते आलेलं आहे तर त्या हिशोबानं विद्यार्थ्यांना एक प्लॅनिंग करता येईल आपल्या अभ्यासाची की ह्या एक्झामसुद्धा कधी आहेत सो दॅट त्याच्या अलीकडे मॉक देणं दे मॉक टेस्ट देणं वगैरे यासाठी या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ती माहिती सांगतोय आज आठ तारीख असल्यामुळे आपल्या ऑफरचा शेवटचा दिवस आहे आपण शक्यतो वर्षातून एखाद्या विद्यार्थ्यांना आपल्या बॅचेससाठी जेवढ्या ऑनलाईन बॅचेस चालू आहेत तर संकल्पाला नऊ वर्ष झाल्याबद्दल आपण संकल्प फिफ्टी अर्थात पन्नास टक्के ऑफ आपण आपल्या सगळ्या कोर्सेसमध्ये देतोय त्याचा शेवटचा दिवस आहे आयदर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचे कोणी असतील तर त्यांना त्याचा लाभ घ्यायला सांगा ज्यामध्ये लाईव्ह बॅचेस आपली बँकिंग स्टार टू पॉईंट टू आहे रेकॉर्डेडमध्ये कॉनची बॅच आहे किंवा सेडबी इंटरव्ह्यूची बॅच आहे एस बी एस सीबीची आहे या सगळ्या बॅचेस विद्यार्थ्यांना अवेलेबल आहेत सध्या जॉईन करण्यासाठी त्याची लिस्ट सुद्धा इथे बाजूला जिथे अवेलेबल आहे कर्नाटक बँकेचं जी एक्झाम डेट असेल ती एक्सपेक्टेड आहे सव्वीस जूनला होऊ शकते आणि डी एन एस बँकेची एक्झाम डेट ते दोन जुलैला होऊ शकते ह्या सगळ्या एक्सपेक्टेड तारखा आहेत याच्यामध्ये मायनर चेंजेस आहेत ते पुढे मागे याच्या आधी झालेले आहेत त्याच्यानंतर येऊ शकतात पण सध्याला असं आपण या डेट समोर ठेवून ह्या एक्झाम क्षेत्रात लागू शकता स्पेसिफिकली कर्नाटक बँकेचे एक्झाम सेंटर्स कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांना आधीपासूनच बुकिंग किंवा बाकी सगळ्या गोष्टी असतील तर या समोर ठेवून तुम्ही तुमच्या बुकिंग किंवा तुमच्या ट्रॅव्हलचा प्लॅनसुद्धा आणि स्टडी प्लॅनसुद्धा ठेवू शकतात धन्यवाद